हरि ओम श्री राम वंद्य। मी रमाकांत सिंह खोडके, उपासना केंद्र पिंपराळा जळगाव। हरि ओम। बापूंच्या कृपेने माझ्यावर आजपर्यंत जे जे अति वाईट प्रसंग आलेले आहेत त्या प्रत्येक प्रसंगाला बापूंनी मला साथ दिलेली आहे। या अनेक प्रसंगापैकी एक प्रसंग मी आपणास आज विदित करीत आहे। 11/5/2003 साली मुंबईला जगन्नाथ उत्सव चालू होता। त्याच्या आदल्या दिवशी मला घरून फोन आला, आम्ही मुंबईला 3-4 दिवस अगोदरच उत्सवासाठी गेलेलो होतो सर्वजण। घरून निरोप असा आला की वडिलांची तब्येत सिरियस आहे, वडील मालेगाव तालुक्यातील वडेल या गावी लहान भावाकडे आजारी असताना थांबलेले होते, त्यांची तब्येत सिरियस झाली असा निरोप आम्हाला रात्री आला 11/5/2003 आदल्या रात्री। आम्ही तातडीने सकाळी कल्याण येथून यावयास निघालो। सकाळी 6-7 दरम्यान जळगावकडे येणाऱ्या एका रेल्वेने आम्ही गाडीत प्रचंड गर्दी असताना सुद्धा मध्ये गेलो, गाडीत कसा तरी शिरकाव केला, मनमाडला उतरून आम्हाला मालेगाव तालुक्यातील वडेल येथे जावायचे होते। गाडीत शिरल्यानंतर नाशिक पास झाल्यानंतर मनमाडला उतरण्याच्या गर्दीकरता आम्ही इतर प्रवाशांना जागा करून देण्याविषयी विनंती केली। त्यांनी सांगितलं की ही गाडी मनमाड येथे थांबत नाही। आम्ही चुकीने गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसलो होतो आणि ती गाडी डायरेक्ट भुसावळ येथेच थांबणार होती, मनमाडला गाडी थांबणार नव्हती। आम्ही बापूचा धावा सुरू केला। बापू कोणत्याही परिस्थितीत मनमाडला किंवा नांदगावला गाडी थांबली पाहिजे, म्हणजे आम्हाला वडिलांचं दर्शन घेता येईल। बापूंचा धावा सुरू केला, सोबत पत्नी होती। मनमाडही पास झालं, आम्ही मोठ्या ह्याच्यात पडलो, आमचा धावा सुरूच होता। मनमाड पास झाल्यानंतर थोड्या अंतराने गाडी पुढे सरकली आणि वेग मंदावला तिचा, गाडी स्लो झाली। गाडी स्लो झाली, आम्ही आमच्या प्रवाशांना इतर प्रवाशांना सांगून विनंती करून आम्हाला उतरायचं आहे असं सांगून डब्याच्या डोअरजवळ आलो। गाडी फक्त एखादी मिनिट थांबली असेल त्या अवधीत आम्हाला सर्व प्रवाशांनी उतरायला मदत केली आणि आम्ही खाली उतरलो। तिथून आमची रेल्वे, आम्ही जिथे उतरलो त्याच्या समोरच बस स्टँड होतं। बघा, बापूंच्या कृपेने गाडी स्लो झाली, बस स्टँड समोर थांबली, तातडीने आम्ही बस स्टँडला आलो, आमचा धावा सुरूच होता, बापूंची आठवण चालूच होती, बापूंचं स्मरण चालूच होतं। स्टँडवर आल्याबरोबर आम्हाला लगेच गाडी मिळाली, एस टी बस मिळाली।
आणि आम्ही वडिलांच्या दर्शनासाठी वडेल येथे साधारणतः दुपारी 2:30 दरम्यान पोचलो. वडील आमचीच आठवण करत होते. बापूंकडून आणलेला सर्व प्रसाद आम्ही वडिलांना दिला. बापूं त्यांनी मोठ्या ह्याच्याने तो प्रसाद घेतला आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4:30 सुमारास त्यांनी आपला देह त्याग केला. बापूंच्या कृपेने हे सर्व घडून आलं. वडिलांचं अंत्यदर्शन झालं. नाहीतर आमचा प्लॅन होता, गाडी येथे थांबली नाही तर भुसावळला जायचं. घर 2-3 4 दिवसापासून सोडलेलं होतं. भुसावळहून जळगाव यायचं आणि जळगावहून दुसऱ्या दिवशी वडेल येथे जायचं. हा सगळा कार्यक्रम झाला असता तर आमचं वडिलांचं दर्शन त्यांच्या जिवंतपणे घेता आलं नसतं. सगळं बापूंच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं. अनेक प्रसंगातनं बापूंनी आम्हाला साथ दिलेली आहे. बापूंना जेव्हा जेव्हा बोलवलं तेव्हा बापू न चुकता आमच्या मदतीला धावून येत असतात. हरिओम.